हाय फ्रेंड्स कल्पनास रेसिपीमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आज आपण झटपट होणारी रेसिपी बनवणार आहोत ती म्हणजे मेथीची भाजी आणि ती पण आज आपण मुगाची डाळ घालून बनवणार आहोत खूप सुंदर लागते खायला तर एकदा नक्की बनवून बघा मेथीची भाजी बनवण्यासाठी इथं मोठी जोडी मी मेथीची एक निवडून घेतलेली आहे आणि ती स्वच्छ धुवून घेतलेले आहे इथे मी मेथीच्या भाजीचे कोवळे देठ पण घेतलेले आहे कारण मेथीबरोबर कोवळे देठ पण शिजले जातात त्याकरता मी देठ टाकून न देता मेथीच्या भाजीमध्येच वापरणार आहे तर इथे स्वच्छ भाजी धुवून घेतलेली आहे आणि ही आपल्याला रफली चॉप करून घ्यायची आहे तर भाजी निथळून झालेली आहे पाणी पूर्ण निघालेलं आहे तर आता मी सुरीच्या साह्याने ही मेथीची भाजी कट करून घेणार आहे तुम्ही विळीच्या साह्याने पण कट करू शकता तर इथे थोड्या थोड्या प्रमाणात मी मेथीची भाजी घेते आणि या पद्धतीने रफली चॉप करून घेणार आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या माझ्या रेसिपी आहेत ते तुम्हाला पाहता येईल तर बघू शकता तुम्ही इथे मेथीची भाजी आपली कट कशा पद्धतीने केलेली आहे यापेक्षा तुम्ही बारीक पण कट करू शकता पण मी थोडीशी रफली चॉप केलेली आहे इथे मी कोवळे देट घेतले आहे तर कोवळे दीठ घेताना एवढं लक्षात ठेवायचं आहे का मेथी जेव्हा साफ करत असताना नखाच्या साईडने पटकन तो तुटला गेला पाहिजे इथपर्यंतच आपल्याला कोवळे दीठ घ्यायचे आहेत जर जा तुम्ही जास्त जून देठ घेतले तर भाजीमध्ये शिजणार नाही इथे आता भाजी बनवायला घेऊया आपण लोखंडाची इकडे मी गरम करायला ठेवलेली आहे आणि त्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल टाकलेलं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर इथे आपल्याला एक चमचा जिरं टाकायचं आहे जिरं चांगलं परतून द्यायचं आहे त्यानंतर आपल्याला लसूण घ्यायचं आहे दहा ते बारा लसूण पाकळ्या मी चेचून घेतलेल्या आहेत लसूण जास्त प्रमाणात इथे वापरलेलं आहे आणि त्यानंतर मी चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तिखट तुमच्या आवडीनुसार घ्यायचं आहे आणि ते तीन ते चार चमचे मुगाची डाळ मी घेतली आणि दहा ते पंधरा मिनटं मी पाण्यामध्ये भिजत ठेवली होती आणि ती छान भिजलेली आहे ती पण आता आपल्याला तेलामध्ये टाकायची आहे आणि त्यानंतर जी मेथीची भाजी कट करून घेतली होती ती आता टाकूया मेथीची भाजी ही पटकन शिजली जाते त्यासाठी मी मुगाची डाळ दहा ते पंधरा मिनटं पाण्यामध्ये भिजत ठेवली होती म्हणजे ती मेथीची भाजी जेव्हा आपली होती तोपर्यंत डाळ पण आपली शिजून होते तर मेथीची भाजी टाकून झालेली आहे आणि ती आता मिक्स करून घेऊया मेथीच्या भाजीमध्ये आपल्याला मीठ लगेच टाकायचं नाही आहे जेव्हा भाजी, भाजी शिजून कमी होईल त्यानंतरच आपल्याला मीठ टाकायचं आहे जर तुम्ही अगोदर मीठ टाकलं तर मीठ जास्त प्रमाणात होईल भाजी किती होती शिजल्यानंतर त्यानुसारच आपल्याला मीठ टाकायचं आहे इथे भाजी सर्व छानपैकी मिक्स करून घेतली आहे आणि जे देठ होते ते देठ शिजण्यासाठी इथे दोन मिनटं झाकण लावून मी भाजी शिजून देणार आहे आणि गॅस मी मिडियमच ठेवलेला आहे तर आता दोन मिनटं झालेले आहेत आता आपण झाकण काढूया आणि छानपैकी भाजी एकदम मिक्स करून घेऊया तर बघू शकता भाजीचा कलर पण आपला चेंज झालेला नाही आहे ही भाजी आपल्याला ओवरकूक करायची नाही आहे तर आता यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे तर एक चमचा मी मीठ घेतलं होतं पण पूर्ण मी मीठ टाकणार नाही आहे इथे अर्धा चमचाच आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि मीठ टाकून आपल्याला भाजी मिक्स करून घ्यायची आहे मेथी शिजवण्यासाठी आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही आहे कारण मेथीच्या भाजीमध्ये भरपूर प्रमाणात पाण्याचा अंश असतो तर तुम्ही बघू शकता आपण वाफेवरती भाजी शिजवून घेतलेली आहे आणि आता मीठ टाकल्यानंतर परत भाजीला पाणी सुटणार आहे हे पाणी पूर्ण आपल्याला सुख होईपर्यंत भाजी शिजवून द्यायचे बघू शकता मीठ टाकल्यानंतर भाजीला पाणी सुटलेलं आहे आणि आपली भाजी पण आता छानपैकी शिजत पण आलेली आहे तर हे थोडंसं पाणी जे आहे ते आपल्याला फुल गॅसवरती पूर्ण आटून घ्यायचं आहे इथे पाणी आटलेलं आहे बघू शकता तुम्ही मी फुल गॅस केला होता आणि फुल गॅसवरती पूर्ण पाणी आटून घेतलेलं आहे तर आपली भाजी तयार झालेली आहे इथे जो देट मी दाखवते तुम्हाला कोवळे ते पण छान शिजलेले आहेत आणि भाजीचा कलर पण चेंज झालेला नाही आहे तर मी गॅस बंद करते आणि ही भाजी मी प्लेटमध्ये काढून घेते झटपट आपली मेथीची भाजी तयार झालेली आहे ही भाजी आवडून जसं तुम्ही डाळभात चपाती भाकरी याबरोबर तुम्ही खाऊ शकता खूप छान लागते खायला तर नक्की एकदा ट्राय करा कशी झाली मला कमेंट्सने नक्की सांगा रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन थँक्यू